अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आरोग्यदूत म्हणून परिचित असलेले प्रफुल्ल लोढा यांच्यातर्फे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागातील आरोग्य सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि पत्रकार बांधवांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले आहे। आज रोजी जी आपल्या महाराष्ट्रावर महामारी आहे, त्या महामारीसाठी जे ग्रामीण भागात आरोग्य अधिकारी काम करीत आहे व त्यांची जीवाची पर्वा न करता जी गोरगरीब जनतेची सेवा करीत आहे, त्यांच्यासाठी एक माणुसकी म्हणून मी माझ्यातर्फे त्यांना सुरक्षित किट वाटीत आहे। हेच काम काही लोकप्रतिनिधी करीत आहे, परंतु आपण तालबीन लोकांना नाव पाडतो, परंतु आपल्या तालुक्यातील लोकप्रतिनिधी खोटं बोलून मुंबईला जाऊन येऊन लोकांची दिशाभूल करतात व सांगतात की मी मुंबईला गेलोच नाही। तरी माझं जाहीर आव्हान आहे की त्यांनी स्वतःहून लॉकडाऊन होऊन जायचं, नाही तर जर यांना त्यांचं सपूत पाहिजे असेल तरी ते मी द्यायला तयार आहे, कारण हे मुंबईला नाशिकला जाऊन आले आणि या जनतेशी खोटं बोलतात। ज्या जनतेचं हे लोकप्रतिनिधित्व करतात त्या जनतेशी खोटं बोलतात आणि लोकांच्या आरोग्याची काळजी घेतात म्हणे। ते तालिबीन तर फिरतात, परंतु आपल्या तालुक्यातील या तालुक्यातली यांचं लक्ष ठेवून स्वतः लॉकडाऊन होऊन जावं ही माझी नम्र विनंती। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।